नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत. मी स्मिता यादव. पाहूयात काही विशेष घडामोडी. अंतरवाली सराटीमधून मराठा समाजाचे नेते जरांगे यांचा मोर्चा पुण्यामध्ये मुक्काम असेल. पुणे हवेली भागामध्ये 150 एकर मैदानात या मोर्चातले थांबण्याचं नियोजन करण्यात आले. या 150 एकरमध्ये 25 एकर पार्किंगसाठी तर 50 लाख लोकांची सोय मोर्चेकरांच्यासाठी करण्यात आली. आजूबाजूच्या सर्व गावातील सर्व लोकांनी यामध्ये मदतीचा हात पुढे करत काही लोकांनी भाकरी, शिधा, पाणी, आर्थिक मदत देखील केली असल्याचं संयोजकांनी लोकसंदेश न्यूजशी बोलताना सांगितलं. मराठा मोर्चाचे संयोजक म्हणाले, हा मोर्चा आम्ही इथून मुंबईकडे रवाना करणार आहे. त्याआधी पुण्यामध्ये या मोर्चाचं मुक्काम राहणार आहे. त्यासाठी 5,000 स्वयंसेवक उत्स्फूर्तमध्ये काम करत असल्याने मराठा समाजाच्या आंदोलक संयोजकांनी लोकसंदेशशी बोलताना ही माहिती दिली. लोकसंदेश न्यूजसाठी पुणे प्रतिनिधी पारस मुथा यांचा रिपोर्ट. सध्या आपल्याला मिळालेल्या माहितीप्रमाणे 40 आम्ही सर्व प्रयत्न केला आहे. आमचा पूर्व हवेलीचा जो भाग आहे, आमच्या भागामध्ये पूर्वसूचना नसताना पण आम्ही 4 दिवसातच एवढ्या साऱ्या लोकांचं नियोजन केलं. 150 एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. जागेबरोबर सर्वांचं जेवण, राहण्याची सोय, पाणी, आरोग्यसेवा सर्व हे केले. जवळजवळ 4 ते 5 हजार लोकांपर्यंत आमचे स्वयंसेवकपण इथं उपलब्ध आहे. आता आपण माझं बघू शकता, जेवणाचं नियोजन स्वतः इथं बनवत आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वच भागात 10,000, 20,000, 20,000 भाकरी, चटणी, भाजी, शिधा, कासर, सर्व सुविधा उपलब्ध होत आहे. खूप कमी वेळामध्ये खूप छान नियोजन. या मैदानची जागा किती आहे? सध्या असं विषय झाला की आमच्या भागामध्ये 150 एकर जागा उपलब्ध होती. आणि आता आपण जो पाहत आहे हा परिसर 25 एकर, समोर पार्किंगसाठी 70 एकर, त्याच्या शेजारी 30 एकर आणि तिकडे 20 एकर, असं जवळजवळ 150 प्लस जागा आहे. सोबतच हा जो भाग आहे, गोडाऊन्स वगैरे एरिया आहे, तो पण भाग पूर्ण पार्किंगसाठी खुला केला आहे. जवळजवळ 50 लाख जरी लोक आले, आमचा पूर्ण भाग सज्ज आहे. आमचा वाघुले भाग, सोबत आमचे जेवढी गाव आहे, सर्व गाव यामध्ये इन्क्लूड आहे. घरोघरी सर्व तयारी, जेवढा समाज आहे, सर्व समाजाला आमच्या तर्फे चांगलं नियोजन.